नमस्कार, मी प्राजक्ता, तेजा जागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सांगली मिरज मतदारसंघात नगरसेवकाची बळ कोणाला मिळणार? आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरसेवकांची भूमिका ठरणार महत्वाची. पाहूया काय बातमी आहे. ती आणि तिचं सौंदर्य, सौंदर्य आणि सास याचा अनोखा मिलाप फक्त आणि फक्त अग्रवाल डिझायनर्स हब मध्ये. नवनवीन डिझाईनच्या साड्या, नवनवीन टेक्स्चर, त्याचप्रमाणे अनेक कलाकुसरीच्या साड्या फक्त आणि फक्त कोल्हापूर नगरीत, आई अंबाबाईच्या कोल्हापूर नगरीत, आई अंबाबाईच्या दालनात म्हणजे अग्रवाल डिझायनर हब मध्ये नवरात्रात साडी घेण्याचं एक वेगळाच आनंद. म्हणूनच अवश्य भेट द्या कोल्हापूर मधील राजारामपुरी सात्विक गल्ली अग्रवाल डिझायनर हबला. या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी. नमस्कार, मी मयुरी. सांगली मिरज मतदारसंघात कोणाच्या पदरात नगरसेवकांचे बळ? राज्यभरात आता सर्वत्र आगामी विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. सर्वच ठिकाणी त्याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये जणू काही चुरशीची रस्सीखेच चालूच आहे. अशातच कोठून निवडणूक कोण लढवणार, तसेच कोणाला कोठून उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष तर लागून राहिलेच आहे. याच दरम्यान आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रणधुमाळीच्या रणसंग्रामाला देखील सुरुवात झाली आहे. सांगली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सांगली व मिरज या दोन मतदारसंघात महापालिका नगरसेवकांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली आहे. 5 वर्षात अनेक नगरसेवकांनी पक्ष निष्ठा बदलल्या आहेत. त्यांच्या टोप्या व गळ्यातील पट्ट्यांचे रंगही बदलले आहेत. त्यात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यातमळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा जोर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आता आणखीनच स्पष्ट होईल. महापालिका क्षेत्र 2 विधानसभा मतदारसंघात विभागले गेले आहेत, त्यामुळे विधानसभेची हद्द बदलल्यानंतर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी सोयीची भूमिका घेतली आहे. महापालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे 3 पक्ष आहेत. सत्ता भाजपाची असून त्यांचे 43 नगरसेवक आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे 35 नगरसेवक आहेत. गतनिवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगे निवडणुकीत आहेत, पण भाजपच्या नगरसेवकातही सारे काही अलबेल नाही. माजी आमदार दिनकर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांची भूमिका काय राहणार हे महत्त्वाचे आहे. त्यात स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीवरून भाजपाअंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने तेही नाराज तर आहेतच, त्यामुळे हे नाराज नगरसेवक भाजपाला हात दाखवण्याचे संकेत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीतही त्यांची आघाडी होती, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नगरसेवकात गतवेळच्या तुलनेत चांगला समन्वय आहे. महापालिकेत मदन पाटील व विशाल पाटील यांचा गट आहे. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आदेश अंतिम असतो. गेल्यावेळी राष्ट्रवादीने भाजपाच्या आमदार गाडगीळ यांना छुपी मदत केली होती. यंदा मात्र आघाडीचा धर्म पाळला जाणार असल्याने नगरसेवकांकडून सांगितले जात आहे, पण त्यातही काही नगरसेवकांचा भाजप नेत्यांशी घरोबा आहे. महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांनी मदत केल्याचे बोलले जात होते. त्यांचा पैरा ते फेडणार असल्याचीही चर्चा आता सध्या रंगत आहे. मिरजेत सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांना भाजपाचे नगरसेवक आनंदा देवमाने यांनी आव्हान देण्याची तयारी चालवली आहे. त्यांना भाजप नगरसेवकांची साथ मिळणार का हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्यात खाडे यांचे काँग्रेस व राष्ट्रवादींच्या नगरसेवकांचे चांगलेच संबंध आहेत, त्यामुळे कोणाला कोण मदत करतो याचीच आता उत्सुकता लागून राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बळ कोणाच्या पारड्यात पडणार हे प्रचाराच्या रणधुमाळीवेळीच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट.